नमस्कार, मी अभिजित सत्तीगिरी, दिनभर न्यूजमध्ये आपलं स्वागत. दिनभर न्यूज घेऊन येते आपल्यासाठी खास पुणे आणि पिंपरीमधील वित्त बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कासरवाडी परिसरात गॅस गळतीच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 5 जण जखमी. भाजप सरकारच्या काळात देशात अघोषित आणीबाणी सुरू. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निघून खून. आणि शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड कासारवाडी परिसरात एका घरात गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटामध्ये 5 जण जखमी झाले आहेत. बिराजदार यांच्या घरातील गॅसची रात्रभर गळती झाली. सकाळी या गॅसचा संपर्क आगीशी आल्याने हा स्फोट झाला. दगडू बिराजदार यांच्या घरामध्ये रात्रीचा बहुतेक गॅस लीक झाला आणि गॅस लीक झाल्यानंतर घरामध्ये थंडी असल्या कारणाने सगळे खिडक्या दरवाजे बंद होते. अशा काळामध्ये गॅस पूर्ण घरामध्ये साठून राहिला. घरातील सगळी माणसं झोपलेली होती. त्या ठिकाणी एक महिला, तिचा भाऊ आणि त्यांची 3 अपत्य असं कुटुंब त्या घरामध्ये होतं. सकाळी उठल्यानंतर कदाचित असं त्या ठिकाणी जाणवतं की मोबाईलचा स्फोट झाला आणि त्याच्यामधून गॅस लीक झालेला असताना त्या घराने अखंड पेट घेतली. यामध्ये 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. शोभा बिराजदार, गणेश बिराजदार, शुभम बिराजदार, देवांग बिराजदार, विजय जाधव अशी जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची नावे आहे. 8 वाजता मी त्या सामनीच्या बिल्डिंग मध्ये होतो माझ्या घरापाशी. तिथून मला इस्फोटचा आवाज आला. इस्फोट झाल्यावर मी पळत सामनीच्या बिल्डिंग मध्ये आलो. पळताना मला इथं दिसले 2-3 जण जळलेले. मी त्यांना 4 बाहेर काढले. 2 लहान पोरं, 1 पोरगा, 1 बायला बाहेर काढली. त्यांना बाहेर काढून मी 3 सिलेंडर घरातले पेटलेले होते ते बाहेर काढण्यात आले. त्यातले 2 चांगले होते, 1 खराब दिसला मला. तो मी बाहेर काढला तर एक माणूस होता, त्यांनी मला मदत हेल्प केली. आजूबाजूवाले आले तर मी थोडक्यात हे विजावण्याचं सगळं संपूर्ण कोशिश केली आणि आग विजावण्यात मी कामयाब झालो. त्यांच्यावर वाईसएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सकाळी 8:30 जय गणेश इमारत केशवनगर कासारवाडी येथील दुसऱ्या मजल्यावर गॅसच्या सिलेंडरची पाईप लिकेज होऊन तिथून लिकेज झालेला गॅसचा स्फोट झालेला आहे. त्यामध्ये 5 लोक जखमी झालेले आहेत. त्यामध्ये 3 मुलं, 1 स्त्री आणि 1 पुरुष असे जखमी आहेत. हे ससूनला उपचारार्थ पाठवण्यात आलेले आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले तेव्हापासून अघोषित आणीबाणी सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून जळगावमध्ये धर्मा पाटलांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता भीम आर्मीच्या कार्यक्रमावरही बंदी घातली जाते. ही अघोषित आणीबाणी आहे. दलितांचा आवाज दाबून तुम्ही राज्य करणार असाल तर जनता खपवून घेणार नाही. 2019 त्याचे परिणाम दिसतील असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. सभा कार्यक्रमांना बंदी घातली गेलेली आहे. लोकशाही असलेल्या देशामध्ये अशी बंदी घालणं योग्य आहे? अजिबात बरोबर नाही. या सरकारमध्ये देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस, आता देवेंद्र फडणवीस जळगावला गेले तर धर्मा पाटलांच्या पत्नीला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठेवलं. अघोषित आणीबाणी महाराष्ट्रात आणि भारतात आहे अशी भीम आर्मीच्या प्रमुखांना अशा पद्धतीने डांबणे आणि त्यांना फिरण्यास मज्जाव करणे हे आणीबाणीचं दुसरंच, आणीबाणीपेक्षा दुसरं याला काही सांगता म्हणता येत नाही. आणि अशा पद्धतीने पददलितांना दाबून, त्यांच्या मुसक्या आवळून, त्यांना कोंडून ठेवून जर तुम्ही राज्य करणार असाल तर महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता हे मान्य करणार नाही. त्यांना 2019 या सगळ्याचा परिणाम दिसेल. पिंपरी चिंचवडमधील भोसरे येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. पिंपरी चिंचवडला धापोडे येथे पूर्व वैमनस्यातून 19 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा तब्बल 40 वार करून निर्गुण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. अल्विन रवी राजगोपाळ धापोडे असे मयत गुन्हेगाराचं नाव आहे. शनिवारी मध्यरात्री 2 सुमारास अचानक घरात घुसून ऑल्विनवर हल्ला करण्यात आला. यात तो जखमी झाला आणि कसा बसा त्याने घरातून पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी त्याला गाठत त्याच्यावर कोयत्याने 40 वार करून ठार केले. या प्रकरणी 4 आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे. या प्रकरणी क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी फिर्याद दिली आहे. अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संपाळ, अभिषेक राजू चव्हाण, रुपेश दिलीप संपाळ, राहुल वीर, निखिल सनी, गजबीज असे सर्व राहणार दापोडी अशी हल्ले करणाऱ्या आरोपींची नावे असून त्यातील 4 जणांना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दापोडी नावाचा जो भाग आहे त्या भागात जबीम नगर यामध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास एक खुनाची घटना घडलेली आहे आणि त्यावरून
फिर्यादी श्रीमती किट्टो यांनी फिर्याद दिल्यावरून आयपीसी 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामध्ये अल्विन रवी राजगोपाळ व 19 वर्ष याचा खून झालेला आहे। त्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत। 5 आरोपींपैकी 4 आरोपींना आपण ताब्यात घेतले आहे। 1 आरोपीचा शोध सुरू आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढे सरत्या वर्षाला निरोप तसेच 9 वर्षाचे स्वागत करताना होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। शहरातील विविध भागात वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात येणार आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांबरोबरच पुणे पोलीस देखील तैनात झाले आहेत। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे। शहराच्या महत्वाच्या 30 चौकातील वाहतूक नियंत्रण पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। 30 बसच्या निमित्ताने मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांची संख्या ही जास्त असते आणि एकदा ह्या जास्त मद्यपानामुळे अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे व शहरातील वाहतूक पोलिसांकडून देखील विशेष काळजी घेतली जाते। आज सकाळपासूनच चौकाचौकामध्ये वाहतूक पोलीस हे मद्यपीवर कारवाई करताना आपल्याला दिसून येत आहे। महानगरपालिकेकडून देखील पोलिसांना मद्य तपासणीसाठी विशेष यंत्र देण्यात आलेलं आहे आणि शहरामध्ये सर्वत्रच मद्यपीऊन वाहन चालवणाऱ्यावर कारवाई केली जाते। कॅमेरामन रोहित ओंडकडेसह अभिजित सत्तीगिरी, 3 न्यूज, पुणे। वाहन चालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, मद्यपीऊन वाहन चालवू नये असे आवाहन वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांनी केले आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे पिंपरी चिंचवड शहरात सध्या मेट्रोचं काम जोमाने सुरू आहे। ह्या वर्षाअखेर 27% काम पूर्ण झाले असून पुढील वर्षी वनास ते रामवाडी, पिंपरी ते रेंज हिल्स या दोन्ही टप्प्यात मेट्रो सुरू होईल असं महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पिंपरी ते रेंज हिल्स, वनास ते रामवाडी दोन मार्गाचे काम सध्या सुरू आहे। नागपूर मेट्रो सोबतच पुण्यातही मेट्रो सुरू करण्याचा मानस महामेट्रोचा असून सध्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंज हिल्स आणि वनास ते रामवाडी या दोन्ही मार्गावर पुढील वर्षी मेट्रो सुरू होईल। सध्या पिंपरी ते दापोडीपर्यंत मेट्रोचे खांब, स्पॅन, गर्डरचे काम पूर्ण झाले असून इलेक्ट्रिशियनचे काम हाती घेण्यात आले आहे। तर वनास ते रामवाडी या मार्गावरही आता काही खांबाचे काम सुरू असून तेही लवकर पूर्ण होईल असं दीक्षित यांनी यावेळी सांगितलं आहे। हम लोगों ने 27% से ज़्यादा प्रोग्रेस पुणे मेट्रो में करने में सफलता पाई है और जैसा कि हम लोगों का कंप्लीट करने का शेड्यूल है
2020 and 2021 हमारा काम उस शेड्यूल के अहेड चल रहा है और हम लोग ये कोशिश कर रहे हैं कि साल के अंत तक 2019 के एंड तक हमारे कुछ सेक्शंस में मेट्रो का चलना शुरू हो जाए। वृक्षराजी कमी होत असल्याने पर्यावरण आणि मानवी जीवन धोक्यात आलं आहे। प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजेत आणि वाढवले पाहिजेत। अंत्यसंस्काराला लाकडे लागतात म्हणून जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत असे मत श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलंय। नववर्ष सुरू होत असताना पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या शाश्वत जीवनशैली विषयावरील वनराई वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पाटील बोलत होते। पुणेकरांनी पाणी काटकसरीने आणि काळजीपूर्वक वापरावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। पुणेकर ऐकणार नाहीत का? त्यांचं एक ठाम मत असतं। म्हणून जो आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या उच्च विचारसरणीनं साध्या राहणीनं पुण्याला पटवेल, पाटलिकेच्या भाषेत गटवेल असा माणूस मी शोधून काढला, त्याचं नाव मोहन दर्या। अण्णाने एक सभा घेतली आणि जाहीर करून टाकलं की हे पाणी शुद्ध करण्याकरता जयेंद्र स्वामी नावाचे सद्गृह होते, ज्यांचे 16 बहीण होते, उद्घाटन आले चंद्रशेखर आले, ते अण्णांचे सहकारी होते, ज्यांनी प्रचंड टीका कलेक्टरवरती केली तीच माणसं उद्घाटन आली होती आणि त्यांनी चंद्रशेखर फोटो काढताना मी त्याला बाजूला सरकवलं, कारण आमच्या भाषेमध्ये सर्कल नावाची तलाट्याची वरती समज असते की कधी कुठे सर्कल ते सांगतायत। यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुण्यात 25 इलेक्ट्रॉनिक बस 26 जानेवारीला कार्यान्वित होत आहेत, अशा 300 बसेसचे उद्दिष्ट आहे। पुण्याच्या पर्यावरणासाठी सायकलींचा वापर वाढवणे आवश्यक आहे। जुन्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरक सवयी पुन्हा अंगीकारल्या पाहिजेत। लिफ्टऐवजी जिन्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला आहे। शाश्वत विकासाचा, शाश्वत जीवनशैलीचा विचार करतो। मला असं वाटतं की इथे बसलेले ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत अशांनी त्यांच्या बालपणापासून शाश्वत जीवनशैलीचाच अंगीकार केलेला, कारण तुम आपल्या आजा असतील, पणजा असतील, आया असतील, वडील असतील, हे सगळेजण ज्या पद्धतीमध्ये राहत होते तुम्हाला। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीने पुणेकरांना चांगलीच हुडहुडी भरतीये। सध्या शीतलहर सुरू असल्याचं वेधशाळेनं ह्यापूर्वीच स्पष्ट केलं होतं। शीतलहरीच्या परिणामामुळे तापमानात घट होत आहे। जानेवारीमध्ये साधारण अशी स्थिती असेल, 15 जानेवारीपर्यंत 10 ते 11 सेल्सिअस पर्यंत तापमान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे। उत्तरी हवा जो नॉर्दर्ली कॉम्पोनेंट ऑफ विंड एवं औसत तापमान औसत उसका स्पीड गति ये करीब 8-10 किलोमीटर प्रति घंटा। साथ में आसमान साफ एवं एक जो प्रति चक्रवात क्रिसमस के टाइम बना हुआ था 1.5-2.1 किलोमीटर वर्टिकल हाइट में, ये अभी ना होने के कारण तापमान में इतना गिरावट आया। आज का तापमान है 5.9 पुणे, नासिक 5.1, जलगांव 6 एवं सबसे कम देखा जा रहा है 3.5 नागपुर। तो ये कंडीशन अभी जो है प्रदेश में उत्तरी मध्य महाराष्ट्र के हिस्सा एवं विदर्भ ये जगह अगला 48 घंटे के लिए एट आइसोलेटेड एरियाज शीतलहर जारी है, चेतावनी है। एवं ये स्थिति लग रहा है कि काल के बाद से थोड़ा सुधार आने का उम्मीद है, धीरे धीरे तापमान बढ़ेगा। पिंपरी चिंचवड परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत, मात्र नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा असा संदेश मानवी हक्क संरक्षण आणि जनजागृती करणाऱ्या नागरिकांनी दिला आहे। पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राजमाता जिजा उद्यान व फेमस चौक येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला व गतवर्षीचा शेवट नागरिकांना दूध वाटप करून करण्यात आला। आपल्या भारतीय संस्कृतीचे आचरण करा, सर्व भारतीय सण साजरे करा। इंग्रजांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केले, आपण आजही पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत आहोत असे न करता आपण आपल्या संस्कृतीचे अनुकरण करा, नवीन वर्षाची सुरुवात दूध पिऊन करा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अण्णा जोगदंडे यांनी नागरिकांना केले आहे। आपण गतवर्षीचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन न करता दूध पिऊन करा आणि अल्कोहोलमुक्त जीवन जगा असे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले आहे। आणि आमच्या कित्येक माता भगिनींसाठी आम्हाला हे पाऊल उचलण्याची गरज आहे। जसं की पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनुकरण करतो आणि दारू पिऊच नका हे सांगणं सोपं असतं,
पण हे करण्यासाठी काय करावं यासाठी मी आज सांगू इच्छिते की आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन किंवा समुपदेशन याची गरज आहे. हा देश हिंदूंचा नाही तर तो या देशावर प्रेम करणाऱ्यांचा आहे. आज जे सर्वधर्म समभाव आणि सेक्युलरिझमच्या नावाने बोंब मारतात आणि स्वतःच्या घरात जातीचे बघतात अशांना काही एक बोलण्याचा हक्क नाही असं परकड मत अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलंय. पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या आवारात 3rd इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी विक्रम गोखले यांना कला जीवन गौरव पुरस्कार तर दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांना कला गौरव पुरस्कार काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते देण्यात आला. मनमोहन सिंगांचं काम केलं अनुपमने एक उत्तम नट आहे माझा, एक तो उत्तम माझा मित्र आहे आणि तो बीजेपीचा आहे का कुठलाही आय एम नॉट कन्सर्न, आय बिलॉंग टू नो पार्टी, आय जस्ट डू नॉट बिलॉंग टू एनी पॉलिटिकल पार्टी, आय बिलॉंग टू अ गुड पर्सन, आय बिलॉंग टू पद्मराव कदम, दो ही इज इन काँग्रेस, आय बिलॉंग टू हिम, हिज परिवार, ती सगळी माणसं आहेत, नेते बिते नंतर आहेत. येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत दारू पिऊन नाही तर दूध पिऊन करा असा संदेश देत संभाजी ब्रिगेडकडून सिमला ऑफिस चौकात नागरिकांना दूध वाटप करण्यात आलंय. दारूचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दारूमुळे अनेक तरुणी आपल्या शरीराची नासाडी करून घेत आहेत. यासोबतच नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे अनेकांचे अपघाती मृत्यू तसेच कायमचे अपंगत्व येते. त्याऐवजी मद्यापेक्षा दूध प्या, सुरक्षित राहा, वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रवासी नागरिकांना दूध वाटप करण्यात आले. युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या वतीने 1 जानेवारीला कोरेगाव येथील विजयस्तंभाला विनम्र अभिवादन करण्यात येणार असून भीम प्रतिज्ञा तसेच सैनिकांना शांततेचं आवाहन करण्यात येणार आहे. 1 जानेवारी देशामध्ये शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा, शासकीय सुट्ट्या देण्यात याव्यात, तसेच या दिवशी बहुतांच्या धार्मिक स्थळामध्ये दंगल घडवणाऱ्या भिडे आणि एकबोटे यांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जे दंगली घडवण्यात सक्रिय सहभाग घेतला त्यांचे मतदान हक्क काढून घेण्याची मागणी युनायटेड रिपब्लिक पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जो हल्ला झाला, गेल्या वर्षी जी दगडफेक जाळपोळ झाली, त्यामुळे दलित समाज अत्यंत संतप्त भावना घेऊन या ठिकाणी उद्या क्रांतिस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आहे. युनायटेड रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उद्या दुपारी 12 वाजता भीमा कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाला स्तंभाजवळ आम्ही जमलेल्या लाखो भीमानुयांना भीमप्रतिज्ञा देणार आहोत. आम्ही भीमप्रतिज्ञा ग्रहण करणार आहोत की मी माझं मत भारतीय जनता पक्ष RSS उमेदवाराला कदापि देणार नाही. मी माझं मत भारतीय जनता पक्ष RSSने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला देणार नाही. मी माझं मत अशा कोणताही पक्ष, अपक्ष, आघाडीच्या उमेदवाराला देणार नाही की ज्याच्या उमेदवारीचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होईल. मी असं कोणतंही वक्तव्य, मी असं कोणतंही कृती करणार नाही ज्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भारतीय जनता पक्षाला होईल. अशा प्रकारची कोणत्याही परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पक्ष RSSला पराभूत करण्यासाठी ह्या निवडणुकामध्ये काम करीन अशी प्रतिज्ञा आम्ही उद्या 12 वाजता देणार आहोत. पुन्हा एक नजर हेडलाईन्स सर. परिसरात गॅस गळतीच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 5 जण जखमी. भाजप सरकारच्या काळात देशात अघोषित आणीबाणी सुरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निघून खून. आणि शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. तुम्ही पात्र दिनमान न्यूज, एक निर्भीड वाचपी. नमस्कार.